नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. सोयाबीन कापूस अनुदान म्हणजे लबाडाघरचं अवतण ठरतं की काय अशी भावना सध्या शेतकऱ्यांमध्ये आहे. मागच्या काही व्हिडिओच्या कमेंटमध्ये सोयाबीन कापूस अनुदानाचं काय झालं अशी विचारणा शेतकरी आम्हाला करत होते. आपण यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडणार असं सांगितलं होतं. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 21 ऑगस्टपासूनच अनुदानाचं वाटप करण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाईल असं सांगत होते. 21 ऑगस्ट निघून गेला पण अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलं नाही. राज्य सरकारनं या योजनेची घोषणा केली, शासन निर्णय काढला, वित्त विभागानं निधीला मंजुरी दिली, त्यामध्ये कापूस उत्पादकांसाठी 1548 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी रुपये म्हणजेच एकूण 4194 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. कृषी आयुक्तांच्या नावानं बँकेमध्ये खातंसुद्धा उघडण्यात आलं. इथपर्यंतची प्रक्रिया वेगानं केली गेली. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांकडून आधार संमतीपत्र आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहाय्यकांनी भरून घेतली. त्याचं काम अजूनही सुरू आहे. पण अनुदान नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा कधी होणार ते मात्र अजूनही राज्य सरकारनं स्पष्ट केलेलं नाही आहे. त्यात भर म्हणजे परळीतील कृषी महोत्सवात 2023 खरीप हंगामातील ई पीक पाहणीची अट या अनुदानासाठी रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. त्याचा शासन निर्णय मात्र अजूनही म्हणजे हा व्हिडिओ शूट होईपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे. गुरुवारपर्यंत शासन निर्णय येईल अशी चर्चा होती पण त्यावरही पाणी फिरलं गेलं. अनुदानासाठी पोर्टल तयार करण्यात आलंय, पोर्टलवर मात्र कसलीही माहिती मिळत नाही. आधार क्रमांक वापरून लॉग इनचा ऑप्शन दिलाय पण लॉग इन होत नाही कारण पोर्टलवर अजूनही सोयाबीन कापूस अनुदानाची माहिती भरण्यात आलेली नाही आहे. त्यात बहुतांश शेतकऱ्यांनी आधार KYC केलेली नाही असं पोर्टलवर लॉग इन करताना एक नोटिफिकेशन येत आहे. कृषी आयुक्तालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 90 लाख सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरली आहेत. या योजनेसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा डाटा वापरला जाणार आहे. पण जे शेतकरी नमो योजनेत पात्र नाहीत पण सोयाबीन कापूस अनुदान योजनेला पात्र आहेत त्यांचा आधार KYC म्हणजेच आधारची KYC कशी करण्यात येणार याबद्दल स्पष्ट अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली नाही आहे. एक अंदाज असाही बांधला जातोय की ज्या पात्र शेतकऱ्यांची आधार KYC करण्यात आलेली नाही आहे त्यांच्यासाठी अनुदान पोर्टलवरच KYC पर्याय दिला जाईल अशी चर्चा आहे. त्याबद्दलही ठोस अशी माहिती देण्यात आलेली नाही आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत आधी इतर लाभार्थी योजनांचा अडथळा ठरला होता. त्यात महसूल विभागानं दिलेल्या यादीत बहुतांश शेतकऱ्यांची ई पीक पाहणी केलेली नसल्यामुळं नावं आली नाहीत, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. काही शेतकऱ्यांचं असंही म्हणणं होतं की आम्ही EKYC 2023 खरीप हंगामात केली होती पण आमच्या 7-12 वरती त्याची नोंदच आली नाही. मग आता या योजनेचं नेमकं होणार काय असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. तर सूत्रांनी एक अशीही माहिती दिली आहे की सध्या फक्त याद्या प्रसिद्ध करण्यात आल्यात, पुढची प्रक्रिया जसं की अर्ज नाव नोंदणी प्रक्रिया पुढच्या टप्प्यात करण्यात येणार आहे. कारण आता शेतकऱ्यांकडून आधार संमती आणि सामूहिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्यात येत आहेत, त्याची माहिती कृषी सहाय्यक जमा करतायत. तसंच या प्रक्रियेसाठी स्वतंत्र ॲपसुद्धा येणार असल्याची कृषी खात्यातील अधिकाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे ई पीक पाहणीच्या अटीचा मुद्दाही चर्चेचा विषय बनला आहे. कारण अट रद्दची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे पण त्याबद्दल अधिकृत सूचना देण्यात आलेल्या नाही आहेत. त्यामुळे तशा सूचना देण्यात आल्या आणि शेतकऱ्यांची माहिती पूर्ण जमा झाली की कृषी सहाय्यक पोर्टलवर शेतकऱ्यांची माहिती अपलोड करतील आणि त्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होईल. म्हणजेच साधारण सप्टेंबरच्या 2 आठवड्यापर्यंत या प्रक्रिया पूर्ण होऊ शकतात असा एक अंदाज आहे. पण अजून त्यात काय अडचणी येतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे. कारण महायुती सरकारनं विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा सपाटा लावलेला आहे. त्यात प्रशासनाची तारांबळ उडाली आहे, त्यामुळे घाईगडबडीच्या या अनुदान वाटपात किती शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरंच लाभ मिळेल याबद्दल शंका व्यक्त केली जाते आहे. थोडक्यात काय तर सप्टेंबरमध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल पण त्यात घोळ मात्र असतीलच असं सध्याचं एकूण चित्र आहे. महायुती सरकारचं सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल की नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? हो वाटत असेल तर कमेंटमध्ये हो सांगा, नाही वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की नाही सांगा.
मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.